तुम्ही कोण बाई? मी डॉक्टर आहे. आजपासूनच या मेंटल हॉस्पिटल मध्ये नेमणूक झाली आहे माझी. अरे वा, चला दाढी करायला घ्या माझी. इंटरेस्टिंग पेशंट. युअर नेम? जबरदस्त. इंटरेस्टिंग नेम? नेम जबरदस्त आहे माझा. लहानपणापासून एका दगडामध्ये 5 केळी 50 आंबे आणि 25 फणस पाडायचो मी. एका दगडात फणस पाडायचे तुम्ही? हळू बोला, ते वैभव मांगले ऐकतील. का मांगलेंचे फणस पाडायचा? नाही, हमकास केस उगवतील असं तेल आणून देतो म्हणून पैसे घेतलेत मी त्यांच्याकडनं. तुम्ही मांगलेंकडनं पैसे घेतले? म्हणजे भलते छाडे दिसताय तुम्ही. मग काय आणलंय तुम्हाला मेंटल हॉस्पिटल मध्ये? बघा ना, मला तेच कळत नाहीये. मी बुटाण्याऐवजी साधी चप्पल घालतो म्हटल्यानंतर त्यांनी मला मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती केलं. व्हॉट नॉनसेन्स! हे काही कारण आहे का? मला पण साधी चप्पलच आवडते. तुम्हाला साधी चप्पल आवडते? दे ताळी. कशी आवडते? तळून की भाजून? म्हणजे तुम्ही चपला खाता? हा खातो, कधी कधी खातो, कारण रोज रोज एवढं महागडं अन्न परवडत नाही आपल्याला, त्याच्यामुळे खातो. म्हणजे असं एखादा इव्हेंट वगैरे असला, आंघोळ विंगळ केली की खातो. म्हणजे तुम्ही रोज आंघोळ नाही करत? वेड आहात का तुम्ही? हा रोज रोज आंघोळ कशी काय? रोज रोज पाऊस पडतो का? म्हणजे तुम्ही फक्त पावसाळ्यात आंघोळ करता? हो, प्राणी फक्त पावसाळ्यातच आंघोळ करतात. मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे. एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी भारतामध्ये खूपच अवस्था बिकट झालेली आहे पाण्याची. आणि या ठिकाणी नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. तानसा धरणामध्ये पिण्यास पाणी पुरेल एवढं सुद्धा पाणी नाही आता. कळलं. तुमचं नाव काय? माझं नाव गंगाराम कुवारा रे गया गंगाराम. अच्छा अच्छा, तुम्हाला कोणी आणलं इकडे? पोपट. पोपट लावानी आणलं? ते कोण तुमचे? पोपट झाला तुमचा, पोपट झाला. माझं नाव गंगाराम नाहीच आहे, माझं नाव तुकाराम आहे. तुकाराम, आंघोळ ना रोज करायची असते. मग तुम्ही करा आंघोळ. मला कशाला सांगता आंघोळ करायला? दगडाने खासा नदीवर आंघोळ करायला, त्याच्यामध्ये बुडा वाचवा वाचवा असं ओरडा. तुम्ही मेलात तर मी वाचवायला येणार नाही, लोक मारतात नंतर. परवा असं झालं, नदीवर गेलो आंघोळीला, वाचवा 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 अशी बाई ओरडत होती, म्हणून मी तिला वाचवायला गेलो. तिला बाहेर काढलं तर लोकांनी मारलं मला. का? तुम्ही तर चांगलं काम केलं होतं. हो ना, पण ती ओली झाली होती ना, तिला सुकवा म्हणून झाडावर टांगून ठेवलं होतं मी. चुप, एकदम चुप बसायचं. एक अक्षर काढायचं नाही तोंडात ना. मी जेवढा विचारेन फक्त तेवढं आणि तेवढंच बोलायचं. रेडी? रेडी. तयार? तयार. कबूल? कबूल. तुमचं वय काय? तुमचं वय काय? तेच म्हटलं, तुमचं वय काय? तेच म्हटलं, तुमचं वय काय? बायकांचं वय नसतं विचारायचं. बायकांचं वय नसतं विचारायचं. परत परत तेच तेच का विचारताय तुम्ही? परत परत तेच तेच काय विचारताय तुम्ही? अरे वेट लागलाय का तुम्हाला? अरे वेट लागलाय का तुम्हाला? मी बोलते ते का बोलताय तुम्ही सारखं सारखं? मी बोलते ते का बोलताय तुम्ही सारखं सारखं? गळा दाबे तुमचा मी आता. गळा दाबे तुमचा मी आता. मलाच वेट लागलाय बोलते. मलाच वेट लागलाय. मलाच वेट लागलाय. तुम्ही मला ताबडतोब तिकडे बोलवून घ्या, माझी बदली रद्द करा. नाही नाही, मला नको प्रमोशन, नको, मला नाही राहायचं इथे, मी चालले इथे. गेली एकदाची, ही जर इथं राहिली असती तर मला बदलीहून नागपूरला जावं लागलं असतं. चला पटकन काही ते गुण द्या, हे कपडे द्यायचे त्या पेशंटचे, नाही तर तो वेळा होईल.